विरुद्ध पहलवान खडूस मैदानामध्ये आज कुस्तीची सुरुवात होते. सलामी दिली जाते. 2 नंबरच्या कुस्तीला प्रारंभ होतोय. आपल्याला बघायला क्रमांक 2 ची कुस्ती. या ठिकाणी मान्यवरांचं सन्मान करण्यात येत आहे आयोजकांकडनं. आणि या ठिकाणी बघू शकता वस्ताद मंडळी आहेत. या ठिकाणी मान्यवरांचं सन्मान करण्यात येत आहेत. हां येते 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 येते. हां तुम्ही सोलापूर जिल्ह्यामध्ये माळशिरस तालुक्यात खडूस हे गाव. आणि या गावामध्ये आज बिजली मल्ल ज्ञानदेव लोखंडे वस्ताद आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी फार मोठं कुस्ती मैदानाचं संयोजन नियोजन केलं. या मैदानासाठी अनेक ज्येष्ठ आणि श्रेष्ठ मंडळी या ठिकाणी उपस्थित राहिली. तर या ठिकाणी ज्ञानदेव लोखंडे वस्ताद आपल्याला थोडक्यामध्ये मैदानबद्दल माहिती देतील. या मैदान आम्ही आज जवळजवळ 10-15 वर्ष झालं मैदान भरवतोय. आम्ही मैदान वडिलांच्या पुण्यतिथीनिमित्त आणि माझ्या चुलतेच्या मरणार्थ आणि माझ्या भावाच्या मरणार्थ ह्याच्यात आम्ही हे मैदान लोखंडी परिवार हा मैदान घेतो आहे. आणि हा मैदान जर वर्षी डिसेंबर महिन्यात कुठली का तारीख असेना महाराष्ट्र केसरीची तारीख सोडून आम्ही त्या महिन्यातली कुठल्या तारखेला आम्ही कुस्त्या घेतो. आणि मोठं सहकार्य आमच्या खरोखरच पै पाहुणे असतील, खरोखरच माझ्या तालमीसाठी असेल, दोस्त मैत्र असतेली, माझ्या अतिशय प्रेम माझ्या लोखंडी घराण्या सगळ्याच आमच्या अतिशय प्रेम म्हणजे खरोखरच केवढं त्यांचं आभार मानावं तेवढं कमीच आहेत. एवढं आणि त्यात सिंहाचा वाटा मच्छिंद्र आबा ठवरे पहिल्यापासून जशी तालीम ओपन करतोय ओपन झाली तसंच मला सहकारी लय मोठं माझे मेहुणे मच्छिंद्र ठवरे तसेच शहाजी काका ठवरे आणि आपांचं मार्गदर्शन आमचे वस्ताचंच रावसाबाप्पा आमचे वस्ताच. आणि वस्ताजनी आम्हाला कायमस्वरूपी घरी असताना सुद्धा ते तालमीत असताना सांगितलं की कसं वागायचं कसं राहायचं त्यावेळेस शिवतं. घरी गेल्यावर तूप आपल्याला चटणीव सुद्धा भेटत नाही अरे सणासुदीला मिळणार नाही असं ते येळेवर सांगणार. कुस्ती मेहनत करा तुम्ही असं करा तसं करा. आणि खरोखरच आपांचं ते देहण्यात मनात राखून आम्ही असेच आपांच्या मागं पावलं उचलून आम्ही सततच ही चालत चाललोय. आणि खरोखर आमच्या रक्तात ही पैलवानकी बिंगलेली आहे. आमच्या आजापांजापासून लोखंडी घराण्यात हा पैलवानकी आहे. म्हणून हा मैदान आम्ही स्वीकारतो आणि सगळ्यांचं आभार मानतो. सर्वच मैदानात जे लोक जेवढे जेवढे आमच्या उपक्रम केले यांचा आभार मानून मी इथंच थांबतो. जय हिंद. धन्यवाद लोखंडे वस्ताद. लाल मातीची सेवा आपल्या हातून अशाच प्रकारे अहोरात्र घडावी एवढीच मी बजरंगबलीच्या चरणी प्रार्थना करतो आणि थांबतो. जय हिंद जय महाराष्ट्र. मंडळी या ठिकाणी क्रमांक 1 नंबर कुस्तीचे देणगीदार पहलवान संतोष जगताप आनंद विनोद सरगार युवा नेते सुहास गोडसे अशी कुस्ती असणार आहे. सर्व मान्यवरांच्या हस्ते आणि सुहास गोडगे आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलात पुणे पहलवान अशी कुस्ती लागते. विरुद्ध पहलवान शुभाशीर्वाद दिलेला आहे सर्वांनी. मंडळी अशी क्रमांक 1 ची कुस्ती चालू आहे. या ठिकाणी सुहास गोडगे विरुद्ध आनंद बिनू सरगा यांच्यातर्फे 1 ची कुस्ती चालू झाली. युवा नेते याच साठी केला होता आकाश. खरोखर सर्व लोखंडे परिवाराच्या चेहऱ्यावरती समाधानाचं तेज झळकायला लागलेलं आहे. कुस्ती 1 ची चालू झालेली परवाच दिवशी ही कुस्ती पुशेगावला झाली होती. खटाव तालुक्यात सातारा जिल्ह्यात परवाच दिवशी 21 तारखेला गणेश कुंकुले आणि संतोष जगताप आज कुस्ती 1 नंबरला होती. पण सातारा जिल्हा निवड चाचणी महाराष्ट्र केसरीची आज असल्यामुळं तो गणेश कुंकुले येऊ शकलेला नाही. त्याच्यामुळं गणेश कुंकुलेच्या जागेला आज सुहास गोडगे लढतोय. एका जोडीतले संतोष जगताप गणेश कुंकुले सुहास गोडगे हे सगळे पैलवान महारोदय काळेल दादू मिया मुलानी हे महाराष्ट्रात 1-2 ला लढणारे पैलवान सुरेश ठाकूर खरोखर पैलवानकीला चांगले दिवस आले. कोरोना नंतर कोरोना सारखा आजार आला आणि वर्षा जोडीतल्या पैलवानांनी पैलवानकी सोडल्या.
पण जे टिकून राहिले त्यांना चांगले दिवस आले। आणि कोरोनाच्या काळात आतखड्यात जे पंचायत आप्पासाहेब आप्पासाहेब जरा हात वरती करा, आप्पासाहेबांना मी एक शब्द टाकला, कुठंच महाराष्ट्रात मैदान होत नाहीत, आपण मैदान घ्यायचं का? देव म्हणले, ऑनलाइन मैदान म्हणून जाहीर केलं, पब्लिकच्या पब्लिक तिथं आलं, तहसीलदारनी परवानगी तहसीलदारची काढली, कोर्टाची परवानगी काढली, आणि तसल्या कोरोनाच्या काळात मैदान घेतलं। आधी मध्ये कुणीही गेल पण फार मोठं डेअरिंग केलं की मुंगी कुस्ती लागणार नाही। या महाराष्ट्राची कुस्ती काटा कुस्ती जिवंत ठेवण्याचं काम रावसाहेब आपणी केलेलं आहे। अर्थ फल्याचा व्हायला गेलेलो पण खऱ्याला न्याय नाही। आपा चपल्या सोडणार, गाडीची हवा सोडणार, काही करणार? अहो जगद्गुरु तुकाराम महाराज ज्ञानेश्वर माऊली सारख्यांना सोडलं नाही, तुम्ही आम्ही कुठल्या झाडाचा पाला आहे? तगडी कुस्ती लागलेली आहे लोकांचे परवर्याने समास समोरून चड्डे पकडलेले दोघांनी एकमेकाचे, सुहास गोडगे संतोष जगताप आती तटीची कुस्ती चालू आहे। दोघांचं एक चांगलं नाव आहे, दोघांना चांगले वस्त्र लाभलेले आहे, म्हणून आज महाराष्ट्रात ही पोरं नावा रूपाला आलेले आहे। दोन्ही पैलवान सोलापूर जिल्ह्यातलेच आहे। संतोष जगताप पंढरपूर तालुक्यातला सरकोलीचा, तर सुहास गोडगे करमाळा तालुक्यातला सुगावचा। शबास आहे बुद्धीचा आणि बलाचा शास्त्रोक्त उपयोग म्हणजे कुस्ती। बुद्धीच्या आणि बलाच्या जोरावर मानवाने जगतावरती अधिराज्य गाजवलेलं आहे। 42 ची क्रांती, पैलवानांचा उठाव, भले भले टाळ्या टाळ्या टाळ्या, आणि जगताप आक्रमक होतोय। आताच माहिती मिळाली सातारा जिल्ह्याकडून, महाराज केसरीला किरण भगत पैलवानची निवड झालेली आहे। जवाब आहे मोहीचा पैलवान शिखर शिंगणापूर जवळचा, वडिलांनी हमाली करून पोरगा पैलवान केला। गरीबा घरीच मर्दुमकी जपली जाते, गरीबा घरीच पुरुषार्थ जपला जातो, हा एक इतिहास आहे, वस्तुस्थिती आहे। शाबास हो, वाहेगुरु वाहेगुरु, टाळ्या करा की राव, जरा टाळ्या करा, म्हणून तो चाणक्य आणि बुद्धिमान तो पैलवान। आणि कब्जा गेला संतोष जगतापकर, अशीच कुस्ती गाजली होती परवा दिवशी पुसे गावला। युट्यूबला कुस्ती बघितली असेल यातल्या अनेकांनी, फार मोठ्या कुस्त्या होत्या। बाला रफिक्स एक महाराज केसरी, हर्षवर्धन सदगीर, अक्षय शिंदे, माऊली कोकाटे, किरण भगत, अशा पैलवानाच्या कुस्त्या होत्या पुसेगावला। पोरावर घरच्यांचं लक्ष नसतंय, तालमी बदलूनच पोर घरला येते, एका जागेला राहू द्या। बरोबर, पहिलं घरच्यांचं लक्ष होत, प्रपंच तोकडं होत, आता जिकडे तिकडे बागाय झाले, पैलवान संभळ वाटतो, ओळू पाळू वाटतो, पण ह्या शेतीचा उद्योग वाढल्यामुळं मेंढे गेल्या, गया गेल्या, म्हशी गेल्या, वेळ नाही, आपला पाल्य काय करतो ह्याच्याकडे पालकाचं लक्ष नाही। पहिले दिल्लीचे याचे महाराष्ट्रात, आता पोर दिल्लीला येतात का? 2 महिन्यात पैलवान होतो। आणि एक चाक एक चाक एक चाक, ओ बल्ले बल्ले बल्ले, बच गयो करकिताया, हात वर करून गजर करायचाय, जे हात वर करणार नाहीत पुढच्या जन्मी हात मिळणार नाही। बोल बजरंग बली की, भारत माता की। शाबास आहे, कोपराचा घुटना मानेवर ठेवला, पैलवान म्हणजे काय? ससा त्या रक्ताला उकळी फोडणारा, ऐन तारुण्यात मस्तीचा खोराक खाऊन साधू संतावणी राव रोज लाल मातीचा घामाने चिखल करणाऱ्या त्या ते याच लाल मातीत रंगलेल्या पैलवान मावळ्याने शिवप्रभूंचे मावळे पैलवान होते। एसाजी कंक
अनंता कर्चले संभाजी कावजी कोंडाकर हे पैलवान होते शिवचरित्र वाचा म्हणजे लक्षात येईल पैलवानाचं योगदान काय पेशवाई खालसा झाली इंग्रज सत्तेवर पहिला दंड कोणी ठोकला पैलवानाने राजे उमाजी नायकाचं नाव रामूशाचा पोरगा इंग्रज सत्तेवर पहिला दंड ठोकला श्रास श्रास कुस्ती म्हणजे काय जन्मानं जन्मीचं वैर नाही कुस्ती खेळ आहे आणि खिलाडू वृत्तीने सगळं स्वीकारायचं असतं भारताची फाळणी झाली गामा पाकिस्तानात राहायला गेले एक जाती दंगल उसळली होती एक जमाव गामाच्या तालमेळ चालून आला होता हिंदूला बाहेर काढा म्हणत होते गामा छातीचा कोट करून पुढे उभा राहिलेने सजावा जमाव शांत झाला आणि निघून गेला धर्मनिरपेक्ष होते गामा या भूतलावरती कोणाचा हात धरायचा ताकद नव्हतं एवढा मोठा पैलवान होता गामा म्हातारपणी अर्धा कुस्ती काय जन्माला जन्मीचं वैर नाही कुस्ती खेळ आहे आणि तो खिलाडू वृत्तीने स्वीकारायचा असतो सुहास खालून निघण्याचा प्रयत्न करतोय संतोषने कब्जा घेतलेला आहे कुस्ती चालू झाल्याबरोबर पैलवानला अंगभर डोळे येतात पण फक्त आणि फक्त समोरचाच तेवढा दिसत असतोय तानाजी ठवरे कुस्ती निवेदक युवराज केची माझ्यासाठी 101 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे कुस्ती कॉमेंट्री वस्तुस्थिती समोर काय चालू आहे योग्य टायमिंग आठवावं लागतं त्याच्याबद्दल काय बोलायचं कसं बोलायचं वाटवावं लागतं नंतर प्रेक्षकापुढे पटवावं लागतं काय अंगलो त्यानंतर मिटवावं लागतं बोलणारा एकटा असतो ऐकणारे ऑडिटर असतात शब्दही शस्त्र आहे प्रत्येक शब्द विचारपूर्वक बोलावा लागतो काना मात्रा वेलांटी उकार इथं आलेल्यात कोण मुख नाही सगळ्याला बोलता येतं पण त्या बोलण्यात काही दम असावा लागतो दर्द असावा लागतो तेव्हा शक्य होत असतं इतर खेळ आणि कुस्ती यात फार मोठी तफावत आहे फार मोठा फरक आहे संतोषने पुन्हा कब्जा घेतलेला आहे सुंदर बॅकसाल तो लावला होता पण सुहासचा त्यातून बचाव झालेला आहे कुस्ती चालू झाल्याबरोबर पैलवानला अंगभर डोळे येतात पण फक्त आणि फक्त समोरचाच तेवढा दिसत असतोय 10 ते 15 वर्ष झालं अखंडपणे ही कुस्ती मेहनत करणारी पोरा कष्टाला फळ आहे कुस्तीत कष्टाला फळ कष्ट हेच भांडवल आहे मामा तरंगे यांचे पिताश्री गिरुदेव तरंगे यांच्याकडूनही माझ्या कॉमेंट्रीसाठी मला 101 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे धन्यवाद त्रास आणि पुन्हा कब्जा घेतला संतोषने सुहासचा दादा समोरची थोड खाली बसा समोरचे खाली बसा लाईव्हला कुस्ती इथे नाही संकेत संकेत खाली बसा ए खाली बसा रे पुरानो खाली बसा इथे लाईव्ह दिसत नाही खाली बसा घर बसल्या 2000 लोक कुस्त्या बघते ती लाईव्हला सोशल मीडियामुळे प्रचार प्रसार मोठा झालेला आमच्या माय मावल्या घरी बसून मुलांच्या कुस्त्या पाहतायत त्रास पुन्हा कोपराचा घुटना मान्यवती ठेवण्याचा प्रयत्न संतोषचा चालू आहे गरीब परिस्थितीतून पुढे आलेली दोन्ही पोरं सुहास गोडगे काका पवार गोविंद तात्या पवार रणधीर सिंग पोंगल शरद पवार सुनील लिमन अनेक वस्ताद आहेत संदीप रासकर संतोष जगताप शिवनेरी तालिमा क्लोज कैलासवाशी दत्तापा वाघमारे यांचा पट्टा नमदेव नाना वाघमारे जयसिंग बनगर सर संभाजी जाधव असतात वस्तादाचं योगदान असत माग खंबीरपणे कोणतरी उभा असावा लागतो तो चुकतोय तो बरोबर आहे हे सांगण्यासाठी हे वय घडायचंही असतंय आणि बिघडायचंही असतंय पण व्यसन फॅशन आणि मोबाईल हा तेच चांगलं काय आणि वाईट काय हे कळत नाही या वयात म्हणून म्हणतो घडायचं का बिघडायचं नावेची कला शबास किल्ले तोडण्याचा खालून निघण्याचा प्रयत्न करतोय सुहास आणि काय दिसना ही शूरवीरांची नगरी साधू संतांची नगरी
अति क्रांतिकारी नेत्यांची नगरी महाराष्ट्र, महाराष्ट्राची भूमि, महाराष्ट्राची माती, हे शूरवीरांचे साधू संतांचे अति क्रांतिवीरांचे संतोष ने खोपराचा घुटना मानेवर ठेवलेला आहे। हे कुस्तीची किमी आहे, कुस्ती हाच ध्यास, कुस्ती हाच श्वास, कुस्ती हाच महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास। येणारी पिढी निरोगी निरस ठेवायची असेल, एक चाक एक चाक, बोले 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 बोले, बच गयो अगेन, पुन्हा एक चाक लावण्याचा प्रयत्न। काळजाचा ठोका अनेकांचा चुकायला लागलेला आहे। सुहास समाट करून बसतोय, जिद्दानी जिदारी, तवा हे घडतं अनादि काळापासून चालत आलेली ही परंपरा कुस्तीची। या भारतावरती अनेक आक्रमण आले, डच आले, पोर्तुगीज आले, फ्रान्स आले, इंग्रज आले, किती आले आणि किती गेले। काळाच्या युगात अनेक कला लोप पावत गेल्या। कुस्ती सामन्यातली कुस्ती दमाखासाशिवाय कुस्ती नाही। काय डाव मैदानी चालतात ते सामन्यात चालत नाही, काय डाव मॅट वरती चालतात ते मातीत चालत नाही, मॅट वरती चालतात ते मातीत चालत नाहीत, मातीत चालतात ते मॅट वरती चालत नाही। वेळेनी नेमाने बांधलेली कुस्ती आहे। पण दम खास तोच, अखंड साधना, खडतर तपश्चर्या, तवा हे शक्य होत असत। सुहास गोडगे, संतोष जगताप, महाराष्ट्रातली एक अव्वल दर्जेची कुस्ती आहे। खालून निघण्याचा प्रयत्न सुहासचा चालू आहे। संतोषने कब्जा घेतलेला आहे। अनेक बार ही कुस्ती झालेली आहे माझ्या समोर, 10 ते 15 वेळा कुस्ती झाली आतापर्यंत या 2-3 वर्ष या कालखंडात, पण कुस्ती कधी सुटली नाही। ह्याने त्याला मारलंय, त्याने त्याला मारलंय, बघूया विजयश्री आज कुणाच्या गळ्यामध्ये विजयाची माळ घालते। आणि जरा दोघांसाठी एकदा टाळ्या वाजून प्रोत्साहन दिलं तर बरं होईल। मोकळ्या हाताने टाळ्या करा, आपण बघणारे पडत नाही, पाडत नाही, कौतुक करा। खडूस कुस्तीमय झालेला आहे, जास्त काही सांगायची गरज नाही। घरटी पोरो पैलवा या खडूस गावामध्ये संपूर्ण महाराष्ट्राच्या कुस्तीचा इतिहास बघितला तर सोलापूर जिल्हा अग्रेसर कुस्तीत, आणि सोलापूर जिल्ह्यात 13 तालुका आहे, त्या 13 तालुक्याचा इतिहास बघितला तर माळशिरस तालुका कायमस्वरूपी कुस्ती क्षेत्रात अग्रेसर आहे। हो 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 हो, पैलवान कुणीही तुम्ही उपलब्ध करा, त्यांना पैलवान इथं येईपर्यंत माहित नव्हतं कोण पैलवान मी बोलवला इथे, बरोबर का? पण कुस्ती चांगली व्हावी एवढं सांगितलं होतं त्यांनी। अचानक गणेश कुंकुलेने समर्थन दाखवलं जिल्हा चाचणीमुळं, पण सुहासला फोन केला आणि सुहास विनंतीला मान देऊन आज या ठिकाणी आला आणि कुस्तीचा थरार खऱ्या अर्थानं चांगला रंगला। दोघही माती घ्या, दोघही अटॅक आक्रमण पाहिजे। पंजे की पकड चालू आहे, गर्दन खेळ चालू आहे। अनेक डाव झालेले आहेत, कुस्ती करा। हलू नका, हलू नका, हलू नका, कुस्ती सुटणार नाही। कमिटीकडून सूचना आलेली आहे, कुस्ती सुटणार नाही, कुस्ती आर्या पार होणार। तीन कोटीला लागल झाली की खेळला, सगळं चुकीच आहे। तुम्हाला कस काय कळलं?
काल म्या फेसबुक वरती चीन मधन एक जन लाइव मुलाखत देत होता त्याची मुलाखत ऐकली आपण काहीच नाही तिथं आणि कुस्तीचा अंत बघायला असतोय अतिशय चांगली कुस्ती झाली अतिशय शांततेत मैदान पार पाडल्याबद्दल जय हिंद जय महाराष्ट्र कुस्ती बरोबरी सोडवा।